नमस्कार प्रेक्षको, मुलगी झाली हो मालिकेत माऊचा हिरो असेल शौनक जहागीरदार। श्रीमंत कुटुंबातला शौनक माऊच्या प्रेमात पडेल, पण बोलू न शकणाऱ्या माऊला शौनकची फॅमिली ॲक्सेप्ट करेल का हे पाहणं मनोरंजक असेल। आज आपण शौनकबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत। त्याआधी तुमच्या आवडत्या कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। शौनक ही व्यक्तिरेखा अभिनेता योगेश सोहोनी याने साकारली आहे। योगेशचा जन्म 22 ऑगस्ट रोजी मुंबईतील अंधेरीमध्ये झाला। त्याच्या वडिलांचं नाव माधव सोहोनी असून ते एक बिझनेसमॅन आहेत। त्याचं शालेय शिक्षण परांजपे विद्यालयातून आणि उच्च शिक्षण मुंबई युनिव्हर्सिटीमधून पूर्ण झालंय। लहानपणापासूनच योगेशला अभिनयाची खूप आवड, पण वेळोवेळी संधी मिळाली नाही म्हणून तो विविध कार्यक्रमांचं अँकरिंग करायचा। स्मृतिगंध, बुक माय शो या पेजसाठीही त्याने अँकरिंग केलंय। त्यानंतर त्याने बऱ्याच शॉर्ट फिल्म आणि वेबसिरीजमध्ये काम केलं। संत तुकाराम यांची बायोपिक असलेल्या तुकाराम या चित्रपटात त्याने सावजी ही भूमिका साकारून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं। ड्राय डे, त्याचबरोबर माधुरी दीक्षित यांची निर्मिती असलेला 15 ऑगस्ट या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। योगेशला खरी ओळख मिळाली ती अस्मिता मालिकेमुळे। या मालिकेतील सिद्ध या भूमिकेतून तो घराघरात पोचला। त्यासोबतच गुलमोहर, कुलवधू या मालिकांमध्येही त्याने काम केलेलं आहे। योगेश सोहोनी मुलगी झाली हो मालिकेत प्रथमच प्रमुख भूमिका साकारतो आहे। त्याचं हे पात्र तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट करून सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।